नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण उपवासासाठी खास तसेच इतर वेळी खाण्यासाठी पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, मस्त असे हे लाडू झालेले आहेत, तसेच पौष्टिक देखील आहेत. यातील लाडू एक आपण मोडून पाहू. मस्त खमंग दाणेदार हा लाडू झालेला आहे. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहू. शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी 250 ग्रॅम कच्चे शेंगदाणे, 250 ग्रॅम चिरलेला गूळ, 1/2 चमचा वेलची पावडर. आता आपण पटकन रेसिपी स्टार्ट करू. त्याआधी जर रेसिपी आवडली तर संगीताज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे. गॅस हा लो फ्लेमवर ठेवून एकसारखे हलवत शेंगदाणे भाजायचे. 3 ते 4 मिनिटे झाले की गॅस हा मिडियम फ्लेमवर ठेवून शेंगदाणे 2 ते 3 मिनिट एकसारखे हलवत खमंग भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे छान खमंग भाजलेले आहेत. लालसर रंगावर शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत. आता गॅस बंद करायचा व शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. मस्त कुरकुरीत शेंगदाणे भाजले आहेत. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरमधून जाडसर फिरवून घेणार आहोत. शेंगदाण्याचे टरफल काढले तरी चालेल, पण मी टरफल न काढता याला जाडसर फिरवून घेत आहे. खूप बारीक शेंगदाण्याचे कूट करायचे नाहीतर शेंगदाण्याला तेल सुटते व शेंगदाण्याचे कूट चिकट होते. अशा प्रकारे जाडसर कूट आपण करून घेतले आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा. त्याआधी 1/2 चमचा वेलची पावडर यामध्ये घालायची, त्यामुळे लाडवाला खूप छान स्वाद येतो. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. वेलची पावडर कुटामध्ये छान मिक्स करून घ्यायची. आता चिरलेला गूळ यामध्ये घालायचा. गूळ शक्यतो बारीक चिरून किंवा खिसणीने खिसून घालायचा, म्हणजे तो छान मिक्स होतो. हातानेच आपण गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचा. यामध्ये आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा हे लाडू खूप मस्त होतात. आता पुन्हा हे मिश्रण मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत. थोडे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सर ऑन ऑफ करत 2 ते 3 वेळाच आपण याला फिरवून घेणार आहोत. गूळ छान शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स होतो. आता उरलेले मिश्रण देखील आपण या पद्धतीने मिक्सरमधून फिरवून घेऊ. आता आपले मिश्रण लाडू बांधण्यास तयार आहे. छान बाइंडिंग याला आलेले आहे. खूप चिकट किंवा मोकळे मिश्रण झालेले नाही. एकदम परफेक्ट लाडू बांधण्यासाठी हवं तसं मिश्रण झाले आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊ. यामध्ये आपण अजिबात तुपाचा वापर केला नाही, तरीसुद्धा याला छान बाइंडिंग आले आहे. मस्त असा हा लाडू झालेला आहे. या पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊ. या मिश्रणात मीडियम साईजचे 15 ते 16 लाडू होतात. हे लाडू 1 ते 2 महिने आरामात टिकतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात. तसेच उपवासासाठी सुद्धा हे लाडू तुम्ही बनवू शकता. असे हे अतिशय पौष्टिक खमंग दाणेदार शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. नक्की करून खा. रेसिपी आवडली तर लाईक व शेअर नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर संगीताज रेसिपीला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच अशाच एका साध्या सोप्या पण चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी रहा.